तुषारजी तुम्ही एकदम वर्मावरती बोट ठेवलेले आहेत. गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितलं की दोन गुजराती ठग जे तिथे बसलेत, एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये एक भिंत बांधलेली आहे. अयोध्येमध्ये का हरले, वाराणसीमध्ये का पाठी गेले, कारण अयोध्येतल्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा. मला जी काही अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या एवढी लोकं भेटली, एक तर तिथले खासदारच माझ्याकडे घरी येऊन गेले होते मातोश्रीला. आता अयोध्यामधली लोकंही काही हिंदुत्ववादी नाही आहेत का, जिथे राम मंदिर बांधलं. मग अयोध्येत जिथे राम मंदिर बांधलं, घाईघाईत बांधलं, गडकं बांधलं, निवडणुकीच्या आधी एक उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकलात, एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही, अयोध्येत तुमचा पराभव कोणी केला, याचं कारण आज अयोध्येतलं जे चित्र आहे की ते म्हणाले हे सगळं जे काय आम्ही केलं हे कोणासाठी केलं, अडाणीसाठी केलं का, लोणासाठी केलं का. जे अनेक कारसेवक तिथे गेले, काही शहीद झाले, रक्तबंबाळ झाले, काहींना आयुष्यभरचं अपंगत्व आलं, हे कोणासाठी त्यांनी केलं, लोणासाठी केलं. कोण, सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या राज्याचे, कॉन्ट्रॅक्टर गुजराती. आता ते तर म्हणतात तिकडे की पुजारी पण तिकडनं आणतात. का करताय हे सगळं? हा जो काही लढा आहे शिवसेना मुळामध्ये, जी काही शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती प्रत्येक राज्यात भूमिपुत्राला न्याय तिथल्या तिथे मिळालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, तिथे मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही इतरांचे शत्रू आहोत. आम्ही आमचा हक्क मागतोय आणि न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही, हा काय अपराध नाही आहे. असं मला नाही वाटत कुठेही संविधानात लिहिले की न्याय हक्क मागणं हा गुन्हा आहे. आम्ही न्याय हक्क मागतो आहोत आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याला तो न्याय हक्क मिळालाच पाहिजे. मग जो आमचा लढा आहे तो मुसलमानांविरुद्ध आहे का? असं मला एक वाक्य शिवसेना प्रमुखांच्या भाषणातलं काढून दाखवा की सगळे मुस्लिम आपले शत्रू आहेत. नाही, आमचा लढा जो आहे तो महाराष्ट्रप्रेमी किंवा महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि देशप्रेमी, हा लढा आहे. जो आपला हा आपला देश आहे, या देशासाठी मी जीव द्यायला तयार आहे असं कोणी जो बोलणारा असेल, आणि काही लोक अशी होऊन पण गेलेत की ज्यांनी खरोखर देशासाठी आपला प्राण दिलेला आहे, तो जात पात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ज्याप्रमाणे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचारसभेच्या भाषणात ते काही जणांना पोटात गोळा आला की जी शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, पहिल्यांदा करायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मग त्यांना जेव्हा कळलं की अरे जरा थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय, मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे, एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहेत. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. काय चुकलं माझ्या याच्यात? काय देशभक्तांमध्ये हिंदू येत नाही, देशभक्तामध्ये मुसलमान येत नाही, ख्रिश्चन जे जे कोणी असतील ते येत नाही त्याच्यामध्ये? आजसुद्धा महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कोणी माझ्यासोबत येईल तो माझा आहे. तो असेल हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कोणी असेल, गुजराती आहेत. महाराष्ट्र रक्षण करणं, महाराष्ट्राचा धर्म राखण्यासाठी म्हणून जो कोणी आपल्यासोबत येत असेल तो तो आम्हाला पाहिजे. कारण हे संकटपाठ फार मोठा आहे. जो एक तुम्ही नवीन महाराष्ट्र घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली, नवीन महाराष्ट्र घडवण्याची अपेक्षा, नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरजच नाही आहे. माझ्या महाराष्ट्राचं जे स्वत्व आहे ते टिकवलं तरी माझा महाराष्ट्र कित्येक पावलाने अनेक इतर बाकीच्यांपेक्षा पुढारलेला आणि सुधारलेला माझा महाराष्ट्र आहे. ते स्वत्व टिकवा फक्त, बाकी काही नको. नवीन महाराष्ट्र घडवणार म्हणजे काय घडवायचं? काही नाही, आपलं जे स्वत्व आहे. मला एक सांगा तुम्ही, कोणतेही क्षेत्र घ्या, क्रांतिकारकांचं क्षेत्र घ्या, साधू संतांचं घ्या, समाजसुधारकांचं घ्या, कलाकारांचं घ्या, साहित्यिक आहेत सगळे, अगदी जवान आहेत, असं एक क्षेत्र सांगा की जिथे इतर राज्यांपेक्षा माझा महाराष्ट्र मागे. कोणतंच नाही आहे. माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात हा पुढे आहे. हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे.
आणि असा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्यानंतर काय म्हणून आम्ही या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची? कोण लागता तुम्ही आमचे? दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे. हे मी जाहीररित्या मला कबूल करावं लागते, हे दुर्दैव आहे. पण जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरलात, म्हणजे खांद्याचे दोन्ही अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला, आताही तुम्हाला द्यायची इच्छा आहे राजकारणामध्ये. आता सुद्धा आमची इच्छा आहे की राजकारणात तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाटच बघते. पण ही जी काय एक मतलबीपणा आहे, हा मतलबीपणा तुमचा लपून नाही राहिलेला. वापरा आणि फेकून द्या. कशासाठी? काय कोण तुम्ही आहात? कोण काय म्हणून तुम्हाला देश पाहिजे? आणि देशातली लोकशाही का तुम्हाला संपवायची आहे? जर लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असतात का? आज निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही लोकशाही खतम करण्याची भाषा करता आहात आणि नवे तशी पावलं टाकता आहात, ही पावलं ही आता लोकांनी ओळखली पाहिजेत. लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे, पण नुसता आग्रहनामा करून चालणार नाही आहे. तुम्ही आग्रहनामा काय वाचलात आत्ता? आणि ठीक आहे, मला मतं पाहिजेत, मी म्हणतो सगळ्याच्या सगळा आग्रहनामा जसा आहे तसा मंजूर. पण हा आग्रह जसं जनता आमच्याकडनं धरते तसं जनतेकडे माझा आग्रह आहे की पहिल्या प्रथम हे जे काही सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते तुम्ही घालवा. हा माझा आग्रह तुम्ही मान्य केलात तर मी तुमचा आग्रह मान्य करण्याच्या परिस्थितीत येऊ शकेन ना. एकतर्फी आग्रह होऊ चालत नाही आहे, कारण मला काय पाहिजे? मी एक 1.5 महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो. कारण उलकाताई तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर, मी तेव्हाही बोललो आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकात बघावं. मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. चला होऊन दे, कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे, मला महाराष्ट्राचं हित साधायचं आहे. माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहेत की मला, मी मुख्यमंत्री झालो मी पुन्हा येईन, पुन्हा येणार आहे. तेव्हाच यायचं नव्हतं, तू पुन्हा कशाला येईन? पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा निर्धार आहे. आणि त्याच्या आड जर ही लोकं येणार असतील काळ्या मांजरासारखी तर त्यांच्या पेकाटात लात घालणार नाही असं कोणी समजू नये, मला घालावीच लागेल. हा जो काही एक आपण निर्धार केलेला आहे वज्र निर्धार, तो फार महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही सगळ्याजणी सगळेजण सगळ्या संस्था ह्या स्वयंसेवी संस्था आहेत, म्हणजे तुमचं ह्याच्यामध्ये स्वार्थ नाही. स्वार्थ काय आहे? तुमचा तरी काय आणि आमचा तरी काय? स्वार्थ आपला एकच आहे की माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या ह्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत. या दोन ठगांच्या गुलामगिरीमध्ये त्या जगू देणार नाही, हा वजननिर्धार आपला असला पाहिजे. आम्ही नाही गुलामी पत्करणार, काय म्हणून पत्करायची? आणि मग त्याच्यानंतर जो काही एक मुद्दा येतो ना की मग हिंदुत्व म्हणजे काय, मुस्लिम म्हणजे काय, ख्रिश्चन म्हणजे काय, मग काही जण मला म्हणतात की तुमचं हिंदुत्व आहे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे, असं नाही आहे. हिंदुत्व आहे हिंदुत्वाचं आहे, पण काळानुसार त्याच्यामध्ये काही भूमिका घ्याव्या लागतात. जे काही मी बोलतो आहे की मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मंजूर नाही, हे माझं वाक्य नाही आहे, बाळासाहेबांचं वाक्य आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, हे माझं वाक्य नाही आहे, माझ्या बाळासाहेबांचं, माझ्या वडिलांचं वाक्य आहे. पण काळानुसार जर का बघाल तर प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा हे ज्या काळामध्ये काम करत होते त्या काळामध्ये एकतर पारतंत्र्य होतं, हिंदू समाज हा बऱ्याचशा बुरसटलेल्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला होता, बऱ्याच बुरसटलेल्या होत्या. ते हिंदुत्व मला मान्य नाही आहे, अजिबात नाही आहे. आणि माझ्या वडिलांनाही ते नव्हतं, बाळासाहेबांनी नव्हतं. पण तेव्हा तर तेव्हा ते बुरसटलेले हिंदुत्ववादी ह्यांच्या विरुद्ध माझे आजोबा लढले. जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तसाच लढा माझ्या आजोबांनी दिला. नंतर शिवसेना प्रमुखांचा काळ आला, आम्ही भाजपच्या नादी लागलो होतो, त्यांनी एक जे वातावरण केलं ते आज सुद्धा वातावरण तेच आहे. त्या वातावरणात ते बाहेर आपल्याला आणू इच्छित नाही आहेत. नेहमी मी जे सांगतो की लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व नाही, तर घरातल्या चुली पेटवणं हे आमचं हिंदुत्व आहे. आणि शिवसेना प्रमुखांच्या काळात हिंदू मुस्लिम असा वाद होताच तो घडलेला एक फार जुन्या काळातला नाही, अलीकडचा आहे.
मग तेव्हा हे समाज सुधारण्याचे मुद्दे थोडे बाजूला पडले. आता मी भाजपला सोडलं म्हणून मी काय हिंदुत्व नाही सोडलं आणि सोडणार नाही. पण त्यांचं जे काय चाललंय थोतांड, हे हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही हे मला कळलं म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो. आता माझ्यासमोर परत ते बुरसटलेले हिंदुत्ववादी जर उभे राहणार असतील आणि त्यांच्याशी मी लढत असेन तर तुम्हाला कदाचित हे वाटणं स्वाभाविक आहे की माझं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हिंदुत्वच आहे, हे कोणावरही अन्याय करणारं हिंदुत्व नाही आहे, अजिबात नाही आहे. यांचं जे काय चालतं मोदींचं निवडणुकीपर्यंत सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर मित्राचा विकास, हे आमचं हिंदुत्व नाही आहे. आज ह्या कठीण काळामध्ये म्हणजे ह्यांनी एवढा नालायकपणा केलेला आहे की ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये साथ दिली, सोबत दिली, संगत दिली, काय तेव्हा सत्ता काय हो, आपले महापालिका निवडून येणं, एखाद दुसरा आमदार येणं, खासदार एक दोन निवडून आले म्हणजे स्वप्नव्रत वाटत होतं. राज्यामध्ये आपले आमदार निवडून आले, मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान तर खूप अवघड किंवा अशक्यप्राय गोष्ट होती. मग वाजपेयी पहिले पंतप्रधान झाले, 13 दिवसाचे काय होईना, पण पंतप्रधान झाले की एवढं अप्रूप वाटलं होतं की जणू काय आता स्वर्ग दोन बोटं काय, जणू काय स्वर्गातच आलो, असे ते सगळं वातावरण होतं. एकूण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यामध्ये युतीच्या काळात सत्ता किती काळ आमच्याकडे होती, एक कठीण काळामध्ये आम्ही त्यांना साथ दिली होती, हे तिकडे माडीवरती चढले आणि आम्हाला लाथा घालायला लागले. हा जो काही आपमतलबीपणा आहे हा देशाला म्हणजे केवळ आपल्यालाच नाही तर देशाला घातक आहे, संपूर्ण देशाला घातक आहे. आणि म्हणून तुम्ही संस्था ज्या काम करतात निस्पृहपणाने, काय व्हायचं मला, मला काय नको रे, पण तुझं वाईट होऊ नये ही माझी इच्छा आहे, ही माझी तळमळ आहे. तुमचं लोक का ऐकतात, कारण त्यांना माहिती आहे हा मतमागाल नाही येत, हा माझं मत बनवायला येतो. मत बनवणं आणि मत मागणं ह्याच्यामध्ये फरक आहे, तुम्ही मत बनवणारी लोक आहात आणि त्यामुळे तुमचं महत्त्व फार मोठं आहे. जिथे आम्ही पोचू शकत नाही ठीक आहे ना, असं धरून चला की जाहीर सभा आहे, ह्या तर माझ्या रोज मी लहानपणापासून बघतच आलेलो आहोत, पण तुम्ही जे काम करता ते घरोघरी जाऊन करता, म्हणून लोक तुम्हाला कदाचित राजकारण्यांना ते दार उघडत नसतील पण तुम्हाला दार उघडतात आणि आपुलकीने तुम्ही त्यांची विचारपूस करता, म्हणून तुमचं फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच आजचा जो काही कार्यक्रम केला, तुम्ही सुद्धा कोणत्याही राजकारणी पक्षाच्या राजकारण्याच्या वळचणीला न जाणे तुम्ही सगळे लोक आम्हाला आमंत्रित करताय, तुम्ही आमच्यासोबत येऊ इच्छित आहे, म्हणजे नक्कीच ही क्रांतीची सुरुवात होते, ही क्रांतीची सुरुवात होते. आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, उलकातही बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडनं आणखीन मी समजून घेणार. आपण एकदा दोनदा बसलो होतो, फक्त जरा आजसुद्धा मला थोडीशी घाई काय की तुमच्याशी बोलताना घरी माझ्याकडे महाराष्ट्रातनं बाकी आलेले लोक मला दिसत आहेत, आता रोज माझे त्यांच्याशी गाठीभेटी सुरू आहेत. तुमचं महत्त्वाचं काम काय की जनतेला भ्रमातून बाहेर काढणं, आणि भ्रम कोणता आहे की असं धरून चला की आत्ताही प्रचारची सभा आहे आणि आम्ही सगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळे लोक सगळे नेते इकडे आलेलो आहोत, आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला मत दिलत तर मी तुम्हाला चंद्रावरती घर देईन, तुम्ही काय बोलाल? जुमला नाही, यांना विचारा, देताय तुम्ही? देणार? तुषारजी तुम्ही तर महात्माजींचे पंटू आहात, उलकाताई तुम्ही मोठ्या समाजसेवी आहात, निखिलजी तुम्ही आहात, चंद्रावरती घर नाही देऊ शकत? मी देतो घर तुम्हाला. मग तुम्ही विचार काय करता, अरे चंद्रावरती घर मिळणार नाही, मला पण माहिती आहे, सगळे नाही म्हणते पण हा हो बोलतोय, मग ह्याला दिलं तर मिळणार नाहीच आहे पण ह्याला दिलं तर हा हा हो बोलते, एकदा देऊन बघू ना मिळालं घर तर. आणि मग त्याच्यानंतर निवडून दिल्यानंतर मग तुम्ही काय म्हणालात आता, ए चुनाव के दरम्यान ऐसे जुमले करणेही पडते हे, मग त्यांचे अच्छे दिन आएंगे, वो गले की हड्डी बन गया, अरे शाकाहारी माणसाच्या गळ्यात हाडं अडकायला लागली आश्वासनाची तर कसं चालणार असं, वो अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गया, हड्डी अटक गई काय. हे सगळी जुमलेबाजी, या जुमलेबाजीमध्ये लोकसुद्धा बघतात की अरे काय करायचं तरी काय. आणि मग दुर्दैवाने म्हणा, कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे, प्रचाराच्या दरम्यान मी जेव्हा फिरतो ग्रामीण भागात फिरतो, आता सुद्धा 1-2 महिन्यापूर्वी गेलो तर संभाजीनगरमध्ये एका शेताच्या बांधावरती उतरला, आमदारच होते सोबत,
शेतकऱ्यांशी बोललो, शेतकऱ्यांनी माझ्या पाया पडले की उद्धवजी तुम्ही आम्हाला देवासारखे आहात, तुम्ही आमचं कर्ज माफ केलं, सगळं केलं, ठीक आहे, मी काय उपकार नाही केले. आत्ता जसे योजनांचं यांना म्हणजे नुसतं असं काय शब्द वापरायचा कळत नाही, पण एकामागोमाग योजनांचा पाऊस पडत आहेत, अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, पण एक एक योजना दणादण जाहीर करतायत आणि मग जाऊन समारंभ करतायत, पैसे देऊन लोक आणतायत, एस टी गाड्या देत आहेत, फुकटच्या साड्या वाटतायत आणि मग आल्यानंतर लोकांना सगळ्या महिलांना विचारतात मिळाले की नाहीत पैसे तुम्हाला, अरे तू काय घरनं पैसे आणलेस तुझ्या, आमच्या हक्काचे पैसे तू ढापलेस, एक तर सरकार स्थापन करतानाच 50 खोके घेतलेस, मग गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500. फोडाफोडी करताना लाज नाही वाटली, गद्दारी करताना लाज नाही वाटली, आणि आत्ता हे आमचेच पैसे आम्हाला देऊन तू माझ्या महाराष्ट्र धर्माशी गद्दारी करायला होतोयस. हा माझा महाराष्ट्र धर्म नाही आहे. पण जे काही समारंभ चाललेत, मी एक तरी कार्यक्रम असा केला की शेतकऱ्यांना जाऊन मिळतात का पैसे, किती जणांना मिळाले, याला माफ केलं, मी नाही केलं असं, कारण माझं मी कर्तव्य केलं, मी माझं कर्तव्य केलं. करोना काळामध्ये सुद्धा जे काही केलं हे ते पुसून टाकायला बघतायत. अरे तुमची जी काही भाजपशासित राज्य होती आहेत त्यांच्या तुलनेत माझ्या महाराष्ट्राचं काम बघा, आणि तिथे जर का मी मागे पडलो ना तर मी पुन्हा कधी कोणाला तोंड नाही दाखवणार. काळा मांडा हिशोब, मग कारण नसताना भुई तोपत्यात बसायचं, करोना काळातला घोटाळा करू. अरे तुमच्या व्हेंटिलेटर आणि तुमच्या सगळ्यामध्ये किती घोटाळा झाला, एक तर पीएम केअर फंडातला घोटाळा कोण बोलतच नाही त्याच्यामध्ये, केवढे मोठे केले, म्हणजे आता एवढे घोटाळे झालेत की आता 70,000 कोटीचा घोटाळा लाचतो. शी मी काय 70,000 म्हणजे काय सुट्ट्या पैशाचा घोटाळा, एवढे घोटाळे मोठे झालेले आहेत. हे सगळे तुम्हाला लोकांसमोर मांडावे लागतील. गावागावामध्ये जेव्हा होर्डिंग लागतात ना, आता तर जाहिराती, हा सगळा आपला लुटीचा पैसा आहे, हे आपल्याला लुटतायत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्र महाराजांचा महाराष्ट्र लुटतायत, आणि तोच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करतायत, एस टीची जाहिरात, ह्याची जाहिरात, आणि मग सरकारची जाहिरात लागल्यानंतर मोठे मोठे सगळे, म्हणजे यांचं बजेट बघा किती असेल, मोठमोठे सगळे तारका आणि तारे घेत आहेत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजू चमकवत आहेत, यांचं बजेट किती मोठं असेल. 50 कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले, तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल, मला ना मिळालं, पण यांचा फोटो आहे, मोदींचा फोटो आहे, सरकारी जाहिरात आहे, सरकारवरती नसल्या तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे. मग 50 कोटी लोकांना, मला ना नाही मिळाले, पण 50 कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्यानं मिळालं असेल, बाजूच्या गावात विचारलं तर तो मला नसेल मिळालं पण ह्याला मिळालं असेल, हे असं प्रत्येकाला वाटत. म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना, फेक नरेटिव्ह, हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार, आता असं झालं, आता तसं झालं, काय नाही, हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत. आणि म्हणून मला तुमची आवश्यकता आहे की तुम्हाला गावागावात जाऊन, जे मी सांगितलं होतं 14 साली नरेंद्र मोदींनी केलं होतं चाय पे चर्चा, आता 14 साली चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो तो भाग वेगळा, त्याच्यावरती पण एकदा चर्चा करा. दूध किती महागलं, साखर किती महागली, मग त्याच्यावरती GST किती लागला, ह्याच्यावरती पण चर्चा करा. आणि शिवसैनिकांनी मी लोकसभेच्या आधी एक कार्यक्रम दिला होता की होऊनच जाऊ दे चर्चा, जा गावातल्या वाड्या वस्त्या पारांवरती बसा आणि काय कुठल्या गावात काय योजना आणल्या त्याचा एक आढावा घ्या तुम्ही, करा त्याचा एकदा फडशाच पाडा तुम्ही, काय ही योजना, महिलांसाठी योजना मिळाल्या का, शिक्षण आता तुम्ही जे काय मला एक दिलं त्याच्यात KG to PG महिलांना मोफत शिक्षण मला वाटतं आहे, पण शिकलेली महिला, आपण ST वरती वगैरे बघतो, मुलगी शिकली प्रगती झाली आणि पुढे काय 1500 देऊन घरी बसवली, मुलगी शिकली प्रगती झाली 1500 देऊन घरी बसवली, कारण काम नाही द्यायला आम्हाला, उपयोग काय त्या शिक्षणाचा, शिक्षणाचा उपयोग तरी काय, शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर या पुढच्या गोष्टी आहेत. उद्योगधंद्याचा नाही पत्ता, कोविड काळामध्ये सुद्धा जे आपण उद्योगधंदे इकडे आणू इच्छित होतो, सामंजस्य करार झाले होते, गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले, तुषारजी मी नाही बोलत, हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. का मला 2
तुमच्या भाषेत सांगायचं, या दोन ठगांना विचारायचंय, का तुम्ही आमच्या सुखामध्ये मीठ घालवताय, का मीठ घालवताय, का हा भेदभाव करताय, का हे वैमनस्य का वाढवताय? आणि म्हणून शिवसेनेची स्थापना करताना शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं, मराठा मराठेतर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी, असे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. मग तीच आज वेळ आलेली आहे. आणि मराठी म्हणजे आम्ही तर आहोतच, पण आता तुम्ही सांगितलं की तुमची मातृभाषा मराठी आहे, हे सगळे इथे जन्मलेले आहेत आणि वर्षानुवर्षे इकडे राहत आहेत, ते सगळे आम्ही मराठी मानतोच आहोत, पण ते मराठी मानून आमच्यासोबत येत आहेत की नाही हा प्रश्न आता त्यांनासुद्धा विचारण्याची गरज आलेली आहे. की जेव्हा राज्य संकटात असताना, राज्य लुटलं जात असताना आम्ही लढायला उभे आहोत, अभिमान आहे मला माझ्या महाराष्ट्राचा की संपूर्ण देशामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्राने या मुजोर सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावरती आणलं, ह्याचा मला अभिमान आहे. नाही तर 400 पार काय, 500 पार काय, 1000 पार नुसतं आर पार चालले होते. पण त्यांना गुडघ्यावरती आणण्याचं काम करू शकला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र करू शकला. आणि तोच महाराष्ट्र आज आपल्याला वाचवण्यासाठी आपण एकत्र यायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, मी शुक्लाजींना सांगितलं की तुम्ही ज्या काही सगळ्या गोष्टी मांडल्या, बसा आमच्या अंबादासजींबरोबर बसा, अंबादास दानवे आहेत, वचननामा आम्ही जाहीरनामा आग्रहनामा म्हणतच नाही, आमचा वचननामा असतो, जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करणार असतो तेच बोलतो. तर तुम्ही जरूर त्या मागण्या आमच्याकडे द्या. त्याच्यावरच्या योजना काही असतील, धोरणं एक मला आवडला शब्द, योजना आहेत पण धोरणं नाहीत, हा एक आवडला मला शब्द, योजना आहेत. आणि योजना म्हणजे कशा, हेच मोफत साडी वाट, 1500 रुपये दे, हे आहे, पण हे धोरणात्मक नाही आहेत ना. लोकांना दुर्गामी परिणाम ह्याचा काय होणार आहे, किती काळ माझी बहीण 1500 रुपये घेऊन त्याच्या तिच्या बेकार भावाला सांभाळणार आहे, किती काळ माझी आई 1500 रुपये घेऊन तिच्या मुलाला सांभाळणार आहे, बेकार मुलाला ज्याला नोकरी नाही आहे, घर कसं चालवणार, मुलाचं शिक्षण कसं करणार? आम्हाला हक्काचं पाहिजे. आणि यांचं जे चाललंय ना की तुम्ही हक्क नाही मागायचे, हक्काचं मागाल तर तुमच्यावरती आम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या रेड टाकू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही देऊ ती भीक घ्या आणि गपचूप पडून राहा. आम्ही सांगू त्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही, ही मुजोरी माझा महाराष्ट्र सहन करणार नाही, अजिबात करणार नाही. आणि म्हणून आजपासून जे मी म्हटलं की ही क्रांतीची सुरुवात आहे, क्रांती म्हणजे काय लगेच जाऊन काय हाणा मारा करायच्या, रक्तानी करायचं असं नाही आहे. जशी पूर्वी बुलेटनी क्रांती झाली, आता बॅलेटनी होऊ शकते. आणि ती करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ सोबत आणि संगत पाहिजे. बाकी मला भावी बिवी काय नाही, मला दिसतोय तो माझा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र धोक्यात आहे, तो हे लुटायला निघालेत आणि त्याचं रक्षण कसं करायचं हाच एक प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. पण तुम्ही सोबत आलात, आम्ही तर उतरलेलोच आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.